श्री स्वामी समर्थ मी, मी प्रांजली बऱ्याच जणांचं बघा जसं की म्हणजे अगदी लहानपणापासून आता अर्धवय झालेलं आहे हे सगळं आयुष्य जे आहे ते गर्बीमध्ये जातं कष्टामध्ये जातं म्हणजे दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घेण्यामध्ये जातं अपमान सहन करण्यामध्ये जातं काही काही का, का वर्ष आयुष्यातली अशी गेल्यानंतर आपल्याला वाटतं की चला आता मुलं मोठी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल पण पुढेही म्हणजे मुलांना करिअरमध्ये यश मिळत नाही उद्योगधंदा व्यवसाय टाकून दिला तर त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान होतं म्हणजे एकंदरीतच काय की माता लक्ष्मीची कृपाच होत नाही आणि जे आपल्याजवळ धन आहे ते सुद्धा जाण्याच्या मार्गावर कर्ज घेण्याची वेळ येते वाटत चला इझिली आपण हे कर्ज फेडू शकू पण कर्ज वाढत 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 जातं फेडण्याच्या ऐवजी चार पैसे मागे पडण्याच्या ऐवजी जो पैसा येतो जो आपण कष्टानं कमवतो हो जो पैसा येतो तो, तो सुद्धा देण्यामध्येच जातो मग याने काय होतं की आपली प्रगती होण्याच्या ऐवजी आपण चार पाऊल पुढे जाण्याच्या ऐवजी आपण मागे येत जातो असं बऱ्याच बऱ्याच जणांची आणि जे ऐकतात बऱ्याच जणांची स्थिती अशी असेल सुद्धा म्हणजे डोक्यामध्ये विचार की मी हे केलं तर मला याच्यामध्ये यश मिळेल असं होईल तसं होईल पण होतं त्याच्या उलटच आज जी मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे जी सेवा सांगणार आहे ही मी तुम्हाला माझ्या म्हणजे आता अनुभवातून सांगते मी काही पूर्वीपासून ही सेवा करत नव्हते पण तुम्हाला आठवत असेल की धोंडाचा महिना सुरू होण्याच्या अगोदर एकवीस दिवसांच्या व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर Uh, मी सत्यनारायणाची सेवा पण सुरू केली होती एकशे आठ सत्यनारायण मग हे करता करता कुठेतरी ना। सत्यनारायण भगवानांची सेवा करता करता तिरुपती बालाजींची सेवा करता करता uh, कुठेतरी माझा जो कल होता तो विष्णू भगवानांकडे गेला कसा गेला ते मलाही कळलं नाही म्हणजे मी काय करायची आता समजा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर जेव्हा आपण दिवा साफ करतो अगरबत्ती काढतो किंवा जे फुलं वगैरे सगळे काढतो पूजेची सत्यनारायणाची तयारी करतो तर त्यावेळेला मी ना असंच मनातली मनात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मनातली मनात एक चँटिंग असं ठरवून नाही पण ह्या गोष्टीनं होत गेल्या आणि या मंत्राप्रती ना कुठेतरी एक भावना निर्माण झाली की नाही मला या मंत्राची म्हणजे चँटिंग करायची आहे हा मंत्र जो आहे मी जसा जसा रोजची रोज रोजची रोज म्हणत होती तसं तसं एक प्रकारचं जो आपण म्हणतो ना की आनंद एक प्रकारचं कनेक्शन की मी त्या मंत्राकडे अट्रॅक्ट होत होती मग असंच कधी समजा आता मी व्हिडिओ शूट करतेय तर व्हिडिओ संपला की आपण जेव्हा चलतो घरामध्ये दुसरं काम करतो तेव्हा पण मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे एक प्रकारची गोडी निर्माण झाली आणि हा जो मंत्र होता तो अट्रॅक्ट करत होता आणि मग मी पण हा जप करत होती मग हा करत करत काय झालं मध्ये अचानक युट्यूबवरतीच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघा बरेचशी व्हिडिओ युट्यूब रिकमेंड करतो तर एक दिवशी एक तासाचं का काहीतरी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची चॅन्टिंग होती एक तासाची वन आवरची आणि असंच काहीतरी काम करताना सहज मी त्याच्यावर क्लिक केलं किचनमध्ये मा माझे माझे काम करत होती तर मग त्या मंत्रासोबत परत मी म्हणायला लागले की मोठ्याने अगोदर मी काय की चलता फिरता मनामध्ये किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते अस, वासुदेवाय असं पण जेव्हा मी ते मोबाईलवर लावलो त्या दिवशी अगदी लयबद्ध म्हणजे त्याच्यामध्ये जसं म्हटलेलं आहे त्या मंत्रासोबत मंत्र त्या मंत्रासोबत मंत्र मग तो मंत्र जो आहे तो मला आवडायला लागला मग मी रोज काय करायची की तो प्ले करायची काहीतरी दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये आणि त्या मंत्रासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायची त्यानंतर काय झालं ह्या मंत्राचा इफेक्ट मला काय जाणवला या मंत्रामुळे एक प्रकारची जी आपण म्हणतो ना की मानसिक शांती ती मिळाली दुसरं म्हणजे मी जे आपल्या डोक्यात जे शंभर विचार की मी आता सत्यनारायण करत आहे मी ही सेवा करत आहे मग मी हे कसं करू मी ते कसं करू मला हे पण करायचं आहे मला ते पण करायचं आहे हा जो गोंधळ होता ना तो कुठेतरी दूर 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 झाला म्हणजे डोक्यामधले जे आपण शंभर विचार असतात ना ते कमी होत गेले मी म्हणजे तुम्हाला माझे अनुभव सांगते हे चॅन्ट करत असताना मी काही ठरवून केलेलं नाही ना ना, काही नाही पण मी तुम्हाला पुढे सांगते की तुम्ही हे कशा पद्धतीने करू शकता आणि याचे जे इफेक्ट आहेत ना ते खूप छान तुम्हाला बघायला मिळतील खूप छान तर तो सगळा गोंधळ मनाचा जो आहे तो दूर झाला माझ्यामध्ये पंक्चुअलिटी निर्माण झाली जे मी घाबरत होते ना मी तुम्हाला बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मी हे करत आहे ना म्हणून मला बाकी सेवा होत नाहीयेत मग मी ही कमी केली मी हे वाढवली मी ही ते ऍडजस्ट केली आणि तुम्ही बघत असाल की मग माझ्या व्हिडिओचा येण्याचा टायमिंग पण हे झाला या सगळ्या गोष्टींमुळे मम्मी काय करायची की एखादी सेवा झाली तर झाली मग ती नाही झाली तर चला काही होत नाही मग मी ही तर सेवा करते ना पण मी जेव्हापासून हा हे चॅन्टिंग सुरू केलं म्हणजे सुरू नाही ते आपोआप होत गेलं तेव्हापासून पंक्च्युअलिटी आली की नाही माझी ती सेवा राहू द्यायची नाही आणि ह्या सेवेमध्ये काय होत होतं की श्री गुरुदेव दत्त मी तुम्हाला सांगितलं की मी दोन अगरबत्ती लावून श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करत होते म्हणजे अगोदर पासून करते तर तो माझा एक दिवस व्हायचा एक दिवस व्हायचा नाही मग कधीतरी अरे याला पाऊन तास लागतो अगरबत्ती संपेपर्यंत याच्यात खूप वेळ जातोय अशा डोक्यात मनामध्ये विचार मग ह्या सेवेने काय की नाही मला त्या करायचं म्हणजे ह्या सेवेने माझी ती सेवा माझ्याकडून करवून घेतली कुठेतरी एक आठ दहा बारा दिवस सुटली होती तर या सेवेनं मला त्या सेवेमध्ये परत आणलं की नाही तुला करायची आहे आणि आज ही आहे की मी म्हणजे ती करते मला अगरबत्तीची सेवा केल्याशिवाय माझा दिवस कटत नाही माझी आहे माझी राहिली मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये आता राखी पौर्णिमेसाठी ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये केलं तर मी अगदी म्हणजे मोबाईल मध्ये लावला की आपल्याला घरी आता लक्षात येतं की किती वेळामध्ये अगरबत्ती संपते तर मी तेवढ्या वेळाचा अलार्म लावला फोर्टी फायव्ह मिनिट्सचा आणि मी गाडीमध्ये चॅन्टिंग केली की नाही माझी ही सेवा राहिली आहे आणि त्यावेळेला लक्षात म्हणजे एक प्रकारची पंक्च्युअलिटी आली तर हा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे खूप स्ट्रगलमध्ये आहोत पैशाची कामं होत नाहीयेत कशातच यश मिळत नाहीये तर हा जो मंत्र आहे घरातील कोणीही एका व्यक्तीने कोणत्याही एका व्यक्तीने मनामध्ये इंटेंशन ठेवून आता मी हे माझ्याकडून होत गेलं कारण सत्यनारायण सेवा म्हणजे ही भगवान विष्णूंची सेवा आहे म्हणजे त्यांनीच मला याच्यामध्ये आणलं पण तुम्ही स्पेशली मनामध्ये इंटेंशन ठेवून तुम्ही किंवा संकल्प करून कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा कोणत्याही गुरुवारी तुम्ही संकल्प करा संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे असं काही टायमिंग नाही पण योग्य वेळ आणि चांगली वेळ कोणती बघा की सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं देवपूजा करायची मंत्र बघायचा नं, म्हणायचा नंतर कामं करायचे ही एक वेळ त्यानंतरची संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ आहे ती एक वेळ योग्य आहे आणि तेव्हाही जर शक्य नसेल तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही ही सेवा करू शकता तेव्हा एक या पद्धतीने अगदी म्हणजे पूजा मांडणी नाही काही नाही देवघरासमोर बसा दिवा लावा तुमच्याकडे विष्णू भगवानांचा फोटो असेल नसेल काही हरकत नाही देवघ देवासमोर देवा दिवा लावा अगरबत्ती लावा किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल त्याची स्थापना एखाद्या पाटावर चौरंगावर करा त्याच्यासमोर दिवा अगरबत्ती लावा आणि तिथे बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू करा कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा करा कोणीही करा लग्न झालेले न झालेले मुलं मुली ताई दादा अगदी कोणीही ही सेवा करू शकतात आणि तुम्ही म्हणजे आता प्रश्न येईल की किती दिवस करायचं तर बघा हे काही आपलं असं हे नाहीये की मी दहा दिवस केलं की म्हणजे मला असं मी दहा दिवस केलं की तसं ही आपली सेवा जसा जसा आ, जे आहे आपण जसं जसं करू तसं आपला याच्यावरचा विश्वास वाढत जातो आपली भक्ती वाढत जाते आणि त्याच्यानंतर जे आहेत जे आपल्याला रिझल्ट हवे आहेत ते मिळू लागतं आपण काय करतो की नाही मला याच्यासाठी हवं आहे मी एवढ्याच दिवसामध्ये करणार आहे आणि एवढ्याच दिवसात मला काम हवं आहे तर बघा असं कुठेतरी ना नाही हे होत आपण करता करता आपली त्याच्यावर श्रद्धा बसते मी तुम्हाला म्हंटल आजपासून जप करा चाळीस दिवसात चाळीस दिवस करा चाळीस दिवसात तुमचं हे होईल ते चाळीस दिवस तर तुमची त्याच्यावर श्रद्धा येण्यासाठी तुमच्या मनामध्ये तो भाव निर्माण होण्यासाठीच ते चाळीस दिवस जातात आणि चाळीस दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट कसा मिळेल त्याच्यामुळे कोणतीही जरी सेवा आपण ऐकलं ना की ही हे दिवस एवढे दिवस करा ती तेवढे आपण ते करत राहा फळ ते नंतर मिळणार आहे सुरुवातीला आपण की माझं हे रिझल्ट हवे हा तुम्ही सेवा सुरू करण्यापूर्वी विष्णू भगवानांना प्रार्थना करा की याच्यासाठी मी करत आहे पण ज्या वेळेला तुम्ही जप करताय चॅन्टिंग करताय तर त्यावेळेला पूर्ण जे मन आहे ते भक्तीमध्ये त्या मंत्रामध्ये लावा ना की आज अकरा दिवस झाले काहीच झालं नाही आज तीस दिवस झाले काही असं होत असेल ना तर तुम्ही सेवाच करू नका पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्या तुम्ही सेवा करा आणि त्यानंतर बघा की याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला म्हणजे आपोआप जे बदल आहेत ना ते तुम्हाला फील होऊ लागतील तुम्हाला आठवायची सुद्धा गरज नसेल आता मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करते तर आपण जेव्हा तीन दिवसांची केली लोक म्हणतात आम्हाला अनुभव आला नाही आम्हाला अनुभव आला आला नाही त्याच्याकडे आपलं काम काय आहे सेवा करण्याचं आणि हे अनुभव म्हणजे काय आला काय आला त्या अनुभवाकडे लक्ष नाही या गोष्टी ज्या आहेत त्या आठवाव्या लागत नाही त्या आपोआप आपल्या लक्षात येतात तीन दिवस झाले एकवीस दिवस झाले की लगेच तुम्हाला म्हणजे हे म्हणजे हे कुठेतरी हे आहे तुम्ही याचा प्रॅक्टिकली विचार करून बघा हा ठीक आहे आपल्याला व्हिडिओ बघण्यास बनवताना सांगताना की समोरच्याला मोटिवेट करतो हे ठीक आहे पण हे कुठेतरी आपला आपण विचार करायचा आपलं सेवेमध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायचं आणि रिझल्ट देणं कधी देणं काय देणं हे सगळं त्या भगवंताच्या हातामध्ये आहे आपलं काय की सुरुवातीला प्रार्थना करायची सेवा झाल्यानंतर प्रार्थना करायची आणि हंड्रेड पर्सेंट लावायचा आता किती जप करायचा कमीत कमी रोज कोणत्याही गुरुवारपासून सुरू करून कमीत कमी रोज तुम्ही ना एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा जप करा आणि तुम्हाला खरंच रिझल्ट हवे आहेत खरंच तुम्हाला की नाही मला ही सेवा करायची आहे मला याची खूप गरज आहे अकरा माळी रोज तुम्ही जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय जप झाल्यानंतर साखरेचा असेल कशाचाही तुम्ही गोडाचा पेढे आणून ठेवा कशाचाही नैवेद्य जो आहे तो तिथे ठेवायचा थे आपण जिथे तुम्ही पूजा मांडणी केली असेल तिथे किंवा देवघरासमोर बसून केला असेल तर जप झाल्यानंतर काहीतरी नैवेद्य आपल्याला विष्णू भगवानांना ऑफरिंग म्हणून आपल्याला तिथे ठेवायचं थे थे आहे पूर्ण विश्वास हे करायचा आहे आता पिरियड्स सुतकालं तर तेव्हा तुम्ही सोडून द्या तेव्हा मानसिक जप करा मनातली मनात ओठ न हालता मनातली मनात आपण मनात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतोय या पद्धतीने बाकी काही नियम वगैरे असं नाही आणि तुमच्याकडे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळे कपडे घालू शकता कारण पिवळे कपडे घालून जर आपण ही सेवा केली तर आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो आणि जेव्हा आपला गुरुग्रह स्ट्राँग होतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर या सगळ्या गोष्टी मिळतात नसतील तर काही हरकत नाही काही नाही जे कपडे आहेत त्याच्यावर करा आता बघा मी रोज करते मी काही कर पिवळे कपडे वगैरे नाही ते सेवा होत जाते आणि त्याचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला मिळत जातात ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते अचानकपणे माझ्या लक्षात आल्या अरे म्हणजे असा असा इफेक्ट मला माझ्यामध्ये चेंज वाटत आहे ही सेवा असं असं होत माझ्याकडून होते म्हणून मी हे जे माझा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ही सेवेबद्दल मी एखाद्या व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे हेच एक्सपिरियन्स न सांगता पूर्ण डिटेल फक्त सेवाच कशा पद्धतीने काय करायची ते मी तुम्हाला एकाच्या सांगेल याच्यामध्ये मी एक सांगितलं की मी कशा पद्धतीने या मंत्राकडे वळली आणि याचे मला काय अचानक आणि हे काही असं नाही की का मी काल लक्षात आलं माझ्या परवा लक्षात आलं आता बघा मी व्हिडिओ बनवती म्हणजे एक अर्धा तास अगोदर मी जस्ट अशी पडलेली होती कामं वगैरे झाले म्हणून आणि माझ्या हे लक्षात आलं की अरे या या गोष्टी हे हे बदल मला माझ्या मध्ये जाणवत आहेत तर अशा आणि मी जेव्हा युट्यूबवर पण ऐकते ना तेव्हा मी असे मंत्र किंवा या सगळ्या गोष्टी हे तर ते ऐकताना हे सगळं मला रिसाईट झालं डोक्यामध्ये आणलं आणि मी लगेच हे तुमच्यासोबत शूट करत आहे की इफेक्ट जे आहेत ते बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही आपण काय करतोय पण ते होत असतं तर तुम्ही पण म्हणजे ही जी सेवा आहे ती करा याने खूप छान रिझल्ट तुम्हाला जे आहेत ते बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ